मराठा समाजाचे आणि ते मराठा समाजावर अन्याय करणारे नेते नाही आहे असा माझा विश्वास खूप आहे. त्या विश्वासानं तुम्ही हे करावं आणि तुम्ही यादी द्यावी. याच मागण्यासोबत मी मुख्यमंत्री मोदयासोबत तुमची मीटिंग लावतो. सर्वात गंभीर मुद्दा चर्चा केली, त्यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं की मला आम्हाला रिझर्वेशन जोपर्यंत कुणबी म्हणून मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असं त्या बहिणीची मागणी आहे. शेवटी आपण त्या बहिणीला इतकीच विनंती करणार का त्यांची तब्येतीनुसार त्यांनी उपचार घ्यावं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं. मी आज रात्री मुंबईला जाईन आणि रात्री गेल्यानंतर उद्यापर्यंत याचा निर्णय
शेवटी माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनाही सध्या माझ्या जिल्ह्याची परिस्थिती मी त्यांना कळवणार, त्याच्यावर अंतिम निर्णय ते घेतील. म्हणजे एकंदरीत त्यांनी केलेले कामं पाहता लोकसभेत त्यांचा पराभव इतकी कामं केली असून सुद्धा राजकीय मला आज राजकीय भाषा इथे करायची नाही. एक बहीण मराठा समाजाच्या रिझर्वेशन साठी उपोषणाला बसलेली आहे, म्हणून आज मला हात जोडून पत्रकार बनवायला नव्हते. मी त्या मुलाला काहीतरी बोलू नाही. आता आम्ही त्यांना विनंती केली, शेवटी त्यांची मागणी जी आहे त्या मागणीप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला, उपमुख्यमंत्री महोदयाला मी ही सर्व जी काही आज त्यांना विनंती करण्यासाठी मी आलो, त्यांच्या मागणीचे पूर्ण पत्र घेतला, ते पत्र मी सरकारला देणार. आणि सरकार याच्यामध्ये निर्णय, शेवटी माझा एकट्याचं काम नाही निर्णय घेणं, माझा काम इतकंच आहे की त्या बहिणीला हात जोडून विनंती करणं. त्यांची तब्येत खालवलेली आहे, 6 दिवस झाले, 7वा दिवस आज आहे. 7 दिवसामध्ये काल आमचे या जिल्ह्याचे संभाजीनगरचे आमचे CP साहेब कमिशनर महोदय, पोलीस कमिशनरने त्यांना विनंती केली, जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली आणि त्यानुसार त्यांनी सलाईन घेतली, काही थोडाफार पाणी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची हालत अशी, त्यांची तब्येत अशी आहे का, मला असं वाटतंय की त्यांनी ॲडमिट करणं त्यांना आवश्यक आहे डॉक्टरच्या म्हणण्यानुसार. तर मी त्यांना विनंती केली, आता त्या विनंतीला मान देणार नाही. शेवटी त्यांची लढाई असेल. सन्माननीय जरंगे पाटील साहेब, मी यांच्याशी 4 तास त्या दिवशी 3.5 तास बोललो, त्यांच्याशीही चर्चा केली, यांच्याशीही चर्चा केली. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, मराठवाड्याचा आणि राज्याचा मंत्री म्हणून ह्या ठिकाणची जी सध्याची परिस्थिती आहे हे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना सर्व माहिती देणार आणि शेवटी निर्णय सरकार याच्यावर घेईल. त्यांच्याकडून मागणी घेण्याचा प्रयत्न